आपला अभिनय एवढा दर्जेदार आहे का की समोरचा आपला त्या अभिनयासाठी पैसे देईल. मग तो म्हणला काम करत राहा, म्हणला लाजू नको, म्हणला काम करत राहा. तुझा जवळचा व्यक्ती असा अभिनय अभिनय वगैरे नाही, मला वाटतं की तू माझी कामं घालवणार आहे. मला इरफान बरोबर काम करायचं होतं, तर त्या माणसाबरोबर काम करायचं राहून गेलं माझं. घर बंदूक बिर्याणी हे ज्यावेळेस मी आत्ता बोलतो आहे किंवा लोकांना कळतं त्यावेळेस लोकांना हे खूप विचित्र नाव वाटतं, तर मला वाटतं की त्याचं उत्तर तुम्हाला एक थिएटरमध्ये मिळेल. अजब माणसांची गजब गोष्ट. हाय, हॅलो, नमस्कार. अजब गजबच्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण या पॉडकास्टमध्ये नवीन दिग्गजांशी, एखाद्या कलाकाराशी, दिग्गज व्यक्तींशी गप्पा मारतो, आणि आज आपल्याकडे गप्पा मारायला आहेत अभिनेता विठ्ठल काळे. ते खूप छान अभिनय करतात हे आपल्याला माहिती आहे, पण आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर बार्शीच्या एका खेड्यातनं सुरुवात झालेली असून आणि आत्ता एक इंडस्ट्रीमध्ये एक छान नाव कमावलेलं आहे या अभिनेत्यानं, तर त्याचा संपूर्ण प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत. आपण वळूया त्याच्याकडेच. नमस्कार विठ्ठल दादा. नमस्कार. काय वाटतंय तुला आज? छान वाटतं. एकतर तुमची टीम जी आहे ती अजब गजब, त्यासाठी एकतर तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही खूपच एक नवीन ॲक्टर जे आहेत, जे काहीतरी होऊ पाहत आहेत, त्यांना तुम्ही शोधून त्यांचा रिसर्च करून तुम्ही त्यांना समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न करता येतो, हा प्रयत्न खूप प्रशंसनीय आहे आणि खूप आशा देणारा आहे आणि उत्साह देणारा आहे माझ्यासाठी तरी, किंवा माझ्यासारख्या अशा खूप ॲक्टर लोकांसाठी तरी. त्यामुळं तुमचे आभार खरं तर. आपण त्यासाठीच हा अट्टहास केला आहे की नवीन जे खेड्यातून मुलं येतात आणि त्यांना असं काहीतरी या अभिनय क्षेत्रात करिअर करावं असं वाटतं, तर त्याचा याच तुझ्या प्रवासानं त्यांना खूप मोटिवेशन मिळेल हाच हेतू आहे. तर सुरुवात करूया आपण तिथपासूनच, बार्शीपासून. तर तुला अभिनयाची आवड आणि एकंदरीत शाळा कशी होती, म्हणजे कसं सुरू झाला हा प्रवास? मला आवड म्हणजे असं काय की स्पष्ट तर मला जसं मे बी खूप लोकांबरोबर तसं होत असेल की जसा सेन्स येत गेला मला तसं मला अभिनय करायचा होता आणि मला अभिनयच करायचा होता, मला ॲक्टिंगच करायचं, बाकी इतर काही करायचं नव्हतंच मला. शाळेतच तुझं ठरलेलं होतं की? हां, आता बघ, ग्रामीण भागामध्ये शाळा असल्यामुळं की नाही, तिथं असं काही वातावरण नव्हतं किंवा नसतं जनरली. आत्ता आत्ता हळूहळू वाढतं आहे. आता हे 20 वर्षापूर्वी 20-25 जे काही वर्ष असतील, तर त्या वर्षापूर्वी असं काही वातावरण एवढं नव्हतं. खूप एखादा काहीतरी रिअरली कार्यक्रम असायचा. आता काय आहे की शाळांमध्ये अवेअरनेस झालेला आहे, हे ॲक्टिव्हिटी पण अभ्यासाव्यतिरिक्त हे पण खूप महत्त्वाचं आहे, याच्यातही करिअर होऊ शकतं, हे अगदी खेड्यापाड्यापर्यंत किंवा अगदी दुर्गम भागापर्यंत कळून चुकलेलं आहे. तर त्यामुळं त्यावेळेस असं काही नव्हतं की आपण नाटकात भाग घ्यावा, म्हणजे हे दुर्दैवाची गोष्ट आहे की नव्हतं त्यावेळेस. पण मला आपण मे बी चित्रपट बघून, टी व्ही बघून हे बघितल्यानंतर जे काही जाणवतं सगळ्यांना की आपण असं करावं, आपण असं व्हावं, आपण यामध्ये यावं, अशा भावनेतून ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळं तिथं काय असं काय काय पण म्हणा, कोणी नाटक बघायला नव्हतं किंवा कोणी मोठा नाटककार येत नव्हता किंवा कोणी फिल्म स्टार येत नव्हता की त्याला बघितलं, त्याच्या आजूबाजूचं वलय बघितलं आणि मग ठरवलं की आपण पण एक दिवस असं व्हायचं, असं काहीच नव्हतं. हे टी व्ही माध्यम जेवढी अवेलेबल त्यावेळेस समाज माध्यमे होती त्याच्या प्रभावातून घडलेलं आहे. मग तू कोणाकडे बघून असं वाटलं की तुला की असं करावं, म्हणजे या क्षेत्रात जावं, की तुला तुझं असं तुझंच इन्स्पायर झालं? हा, कोणाकडे म्हणजे असं एकटा कोणी नाही आहे की त्याच्याकडे बघून असं वाटलं. म्हणजे स्टील तुला सांगतो की आत्तापर्यंत पण एकटा असा कोणी व्यक्ती नाही आहे की हे बघ एवढ्या लांबची जर्नी आहे तर एकटा कोणी माणूस पुरत नाही तेवढ्या जर्नीला. दर टप्प्याला एक एक माणसं भेटत राहतात. इथपर्यंत गेल्यानंतर इथं भेटतो, मग आपण थोडंसं डिप्रेस होतो, त्यानंतर कुणीतरी दुसरा हात देतो, मग आपण पुढे जातो. मग ते जे हे असतं ना, पळत येऊन त्याच्या हातात देतात, त्या हातात, तर हे लोन असल्यासारखं आहे. हां, मग करिअरला पण किंवा आपल्याला ही इच्छा जी आहे ती पण इथं तयार झाली, त्यानंतर इथं संपत आली की दुसरा कोणीतरी भेटला, त्यांनी हात दिला, मग तो म्हटला पळ पुढं, मग तिथं असं हे साखळी करून आहे. मला वाटतं की माझ्या प्रवासामध्ये खूप लोक आहेत, खूप म्हणजे खूप लोक आहेत
शाळा बार्शीतच झाली, त्यानंतर मग कॉलेज कुठे? नाही, माझी शाळा पानगाव बार्शीमधलं गाव आहे तिथं झाली. त्यानंतर बार्शीमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय तिथं माझं ग्रॅज्युएशन पर्यंत घेतलं मी, आणि मग त्यानंतर पुणे विद्यापीठाला एम एला आलो. ओके, पुणे विद्यापीठ म्हणजे पुण्यात आला आणि तिथून सुरू झालं, कारण की पुण्यात अशा कल्चरल ऍक्टिव्हिटी होत असतात आणि पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, त्यामुळे तुला तिथून कसा फायदा झाला हे फक्त आम्हाला सांगू शकतो. तुला सांग, मला हे सांगायला म्हणजे खूप आनंद होतोय आतून की पुणे हे शहर ना खूप समृद्ध आहे. मला 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 माझ्या घडण जडणघडणीमध्ये जो काय आहे आहे त्यामध्ये पुण्याचा भाग खूप मोठा आहे. कारण की पुणे ना फक्त तुम्हाला वाहवत नेत नाही, पुणे काहीतरी देत 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 पुढं जातं, म्हणजे नेतं तुम्हाला. आणि एकतर पुण्यामध्ये नाटक, म्हणजे भारतामध्येच जी काही दोन तीन ठिकाणं आहेत नाटकाबद्दल, तर पुणे हे वन ऑफ द बेस्ट आहे. तुम्हाला दर्जेदार अभिनय इथं शिकता येतो, दर्जेदार नाटकं इथं बघता येतात, दर्जेदार विचारवंत इथं आहेत. मे बी ते ना खूप असे व्यावसायिकरित्या स्पॉईल झालेले नाही आहेत. हां, त्यामुळं मी खूप त्या बाबतीत नशिबवान आहे की माझ्या त्या काळामध्ये ज्या काळामध्ये शिकायचं असतं खूप, त्या काळात मी दर्जेदार ठिकाणी राहिलो किंवा खूप अशा चांगल्या शहरात राहिलो ज्या शहराने मला गडबड पण शिकवली आणि त्या गडबडीतला निवांतपणा पण शिकवला. मग पुण्यातून कशी सुरुवात झाली नेमकी, म्हणजे कोणाच्या कॉन्टॅक्ट थ्रू एखाद्या नाटकाचा ग्रुप जॉईन केलास की काय ते कसं झालं? पुण्यात मी एकतर ज्यावेळेस आलो एम एला इंग्लिश लिटरेचरमध्ये झालो आहे मी, तर त्यावेळेस माझे काही मित्र होते जे पुणे विद्यापीठामध्ये डी सी एस, त्यावेळेस आता एम सी एस झालेला आहे, तर डी सी एस, त्यावेळेस माझा मित्र ज्ञानेश्वर जाधवर जो आता यसन कादंबरीचा रायटर आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला, तर त्याच्या तो माझा क्लासमेट, तर त्याच्याबरोबर त्यांनी तिकडे ॲडमिशन घेतलं होतं म्हणून मी त्याच्याबरोबर जायचो. हां, डी सी एसला असताना मग तिथं जायचो. मग त्याबरोबर त्या मुलांना पण काय असायचं की त्यांच्याकडे पैसे नसायचे प्रोजेक्ट करायला, त्या इन्स्टिट्यूट देत नाही त्यांना पैसे करायला, त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये ॲक्टर मिळाले तर त्यांना खूप बरं होतं प्रोजेक्ट रन करायला. तर मग त्यांचे प्रोजेक्ट करायला लागलो मी, छोटे छोटे रोल, अगदी तू करशील काय, म्हणलं हो करेल की तोपर्यंत मी ॲक्टिंग केली होती किंवा करायचो, पण असं खूप काय आपण म्हणूया मोठ्या लेवलवर नव्हतं केलं मी ते सगळं. मग तिथं छोटे 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 रोल करत 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 मग त्यांना कळून चुकलं की अरे नाही हा मुलगा चांगला आहे, हा चांगलं करतो. तर मग त्यांनी मला हळूहळू एक लीड रोलमध्ये कास्टिंग करायला चालू केलं. मग लीड रोल केल्यानंतर मग तोपर्यंत माझं नाटक चाललं होतं, मग तोपर्यंत शशांक शेंडेंबरोबर ओळख झाली होती माझी आणि त्यांचा समन्वय जो ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो होतो. तिथं मी नाव नावाची एकांकिका दीर्घांक त्यावेळेस थेस्पोमध्ये केला. त्यानंतर मी पुणे विद्यापीठाकडून गोडाऊन नावाची एकांकिका केली होती पुरुषोत्तमसाठी. तर मला पुरुषोत्तमचं एक खूप आकर्षण होतं की पुरुषोत्तममध्ये भाग घ्यायचा आहे, कारण की मला असं वाटतं की नाही का पुण्यातला ॲक्टर हा पुरुषोत्तममधून नाही गेला तर तो ॲक्टर नाही असं होतं ते. हां, तर मला ते खूप होतं म्हणून मग मी फेक ॲडमिशन घेतलं. म्हणजे फेक म्हणजे एक असं वेगळ्याच विषयाला जे की विषय मला काही माहितीच नाही तिथं. हां, फक्त ॲडमिशन घे, नाही मला आयकार्ड पाहिजे होतं, मला आयकार्ड पाहिजे होतं की जे ते पुरुषोत्तमच्या मंचावर जाण्याआधी ते चेक करतात, तर ते असण्यासाठी एक मला व्हॅलिड आय कार्ड पाहिजे होतं. तर त्यासाठी मी एक कुठला तरी विषय घेतला, त्याला गेलो आणि ते ॲडमिशन घेतलं आणि ते झालं. मग मी तो विषय परीक्षेलाच गेलो डायरेक्टली, त्यांना भेटलो मी, तोपर्यंत मी रिहर्सल करायचो. तर तसं ते गोडाऊन नावाची एकांकिका केली होती, तर तिथं मला समन्वयमधली मुलं भेटली, अभिजित ढेरे आणि भूषण पाटील आणि अमर गायकवाड, ही मुलं भेटली आणि त्यांनी मग मला समन्वयकडे नेलं. तिथे म्हणलं अरे हा मुलगा चांगला आहे याला घेऊन जाऊया. मग शशांकदाबरोबर ओळख झाली. मग शशांकदाबरोबर ओळख झाल्यानंतर मग काय फिलॉसॉफीचं पुस्तकच भेटलं मला. त्या माणसाने खूप सांगितलं मला खूप गोष्टी. शशांक शेंडे नामक तुम्हाला एक गुरु भेटले असं म्हणता येईल आपल्याला? मी म्हणू शकतो तो माणूस मला सायमेंटेनियसली कामं सुरू होती. म्हणजे आपण मुख्य प्रवाहात येणं म्हणतो ना की ठीक आहे नाटक तर प्रत्येक जण करतो, पण इंडस्ट्रीमध्ये मुख्य प्रवाहात येणं ते तिथून मग तुला कशा वाटा मिळायला लागल्या? मुख्य प्रवाह नेमकं काय हे मला माहीत नाही बरं का, एकतर म्हणजे कळत नाही आणखीन तेवढं मला सेन्स नाही. आणि मग कदा मग तसं जर असेल तर मग कदाचित आणखीन मुख्य प्रवास यायचा, प्रवाह यायचा असेल माझ्या आयुष्यात, झालेला नाही. पण मला पहिली फिल्म मिळाली
ती पुणे विद्यापीठामध्ये तेच मी शॉर्ट फिल्म ज्या करायचो त्यामध्ये मग तोपर्यंत मी लीड शॉर्ट फिल्म करायला लागलो होतो, चांगले काम करायला लागलो होतो, लोकांना आवडायला लागलो होतो, मुलांना स्पेशली. मग ते मला चांगलं चांगलं देत देत मग तिथून पास आउट झालेली मुलं जे आहेत की त्यांच्या शॉर्ट फिल्म बघायला आले. मग त्यावेळेस अक्षय पाटील नावाचा एक माझा मित्र आहे, तो आला आणि त्याने माझी एक शॉर्ट फिल्म बघितली. त्यांनी बघितली आणि तो म्हटलं की अरे हा चांगलं करतोय, हा मग चंद्रकांत कुलकर्णींची एक फिल्म चाललेली आहे तू करा, तर त्यासाठी ऑडिशन देतो. म्हणलं बरं चालतं मी देतो. आणि सुदर्शन रंगमंचला ऑडिशन होती आणि ती काय मला द्यायला जमली नाही कारण की एका शॉर्ट फिल्मचं शूटिंग होतं. बरं मी ती म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर होतं की अरे शॉर्ट फिल्मसाठी तू ऑडिशन घालवतोय, पण मला असं होतं की त्या मुलाचा एक वर्षाचा म्हणजे दोन वर्षाचा प्रश्न आहे, तो फेल होऊ शकतो जर मी ऐन टाईमला जर ऐन वेळेस नाही म्हणलो तर त्याचं शूटिंग थांबेल आणि तो फेल आहे. मग म्हणून मी म्हणलं यार नाही आपण शॉर्ट फिल्म करूया. मग केली आणि मग नंतर काय आपण म्हणूया कदाचित त्यांना काम खूपच आवडलं असेल माझं, तर त्यांनी मग काय म्हटलं की ते म्हणले चंद्रकांत सर म्हणले की त्याला मुंबईला बोलवून घे आपण तिथं ऑडिशन घेऊया. मग मी तिथं गेलो आणि ऑडिशन घेतलं सरांनी. मग ऑडिशन म्हणजे सरांनी फक्त वाचायला लावलं मला की वाच म्हणले ते आणि तो एवढा चाणक्य माणूस आहे की त्या माणसाने लगेच ओळखलं की नाही हा करू शकतो. तर ते म्हणले की हे फायनल आहे. पहिली फिल्म मिळायच्या आधी हे ठरलेलं होतं तुझं की आपल्याला फक्त आता अभिनेताच व्हायचं आहे? मला एका मनाने वाटत होतं अभिनेता व्हायचं, पण रियालिटी जी आहे म्हणजे भावविश्व होतं ते, पण वास्तव जे आहे ते वास्तवामध्ये मला असं वाटायचं की नाही आपल्याला कामं मिळू शकतील का, कारण की अभिनय करायचा आहे म्हणजे त्यात करिअर करायचं म्हणजे चरितार्थ त्यात सगळा झाला पाहिजे, पोटपाणी सगळं चाललं पाहिजे. तर आपला अभिनय एवढा दर्जेदार आहे का की समोरचा आपला त्या अभिनयासाठी पैसे देईल, हे मला हा मला हे म्हणजे मला तपासायचं होतं की माझा एवढा अभिनय दर्जेदार आहे का की ज्याला पैसे देतील समोरचे. हे चेक करायला मला एक दोन फिल्म कराव्या लागल्या, नाहीतर मी ते नाही बघितलं असतं का मग मी फरफटत गेलो असतो किंवा मी घसरत घसरत गेलो असतो, मग आयुष्यात काहीच मिळालं नसतं. म्हणून मग मी दोन फिल्म तशा केल्या की नाही मला व्हायचं आहे पण बट स्टील माझ्या हातात दुसरं काहीतरी ठेवावं, पण दुसरं नव्हतंच काय हात कदाचित आशा होप तेवढेच होते हातामध्ये, पण माझं कॉन्सन्ट्रेट सगळं अभिनयावरती होतं, अभिनय करणं. आणि मग एक दोन फिल्म मिळाल्या मग लोकांचं ॲप्रिशिएशन मिळायला लागलं, मग कामं वाढायला लागली, चांगले चांगले लोक जे आहेत ते चांगलं बोलायला लागले आणि फक्त एकट्यात नाही तर जाहीरपणे बोलायला लागले. मग हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याबद्दल कुणी एकट्यात चांगलं बोलत असेल तर ते कितपत खरं असेल माहीत नाही, तर जाहीरपणे बोललं का तर ते सत्य असतं. तर ते जाहीरपणे ज्यावेळेस बोलायला लागले त्यावेळेस मला असं वाटलं हा मला कॉन्फिडन्स आला की नाही आपण यात करिअर करू शकतो, छंद हाच आपला आता करिअर बनू शकतो. तर मग त्याला दुजोरा भेटला मला, मग जरा आनंद यायला लागला आणि मग इंटरेस्ट वाढायला लागला, जरा थोडा पैसा यायला लागला. करिअर ठरवणं हे फक्त आपल्यावर नसतं असं मला वाटतं, कारण की आपले आईबाप आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा करत असतात आणि हे क्षेत्र असं आहे हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. एक इंजिनियर सांगू शकतो मी कंपनीत नोकरी करू शकतो, एक डॉक्टर सांगू शकतो मी डॉक्टर करू शकतो म्हणजे डॉक्टरकी करू शकतो कुठल्या हॉस्पिटलमध्ये, पण अभिनेता सांगू शकत नाही शेवटपर्यंत की मी अभिनेता म्हणूनच काम करू शकतो. तर प्रश्न असा होता की आई वडिलांच्या काय अपेक्षा होत्या तुझ्याकडून की पुण्यात जाऊन काय शिकतोय, किंवा तू आता अभिनेता अभिनय करणार आहेस तर ते खरं आहे का, किंवा अशी कामं मिळत आहेत, मग त्यांना काय वाटत होतं या तुझ्या या प्रवासाबद्दल त्यावेळीस? आता तुला सांगतो की मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे तर त्या बॅकग्राऊंडमधून की नाही, आईवडिलांचं म्हणणं हे बघ, आईवडिलांचं म्हणणं प्रत्येक आईवडिलाचं आपल्या मुलाबद्दल चांगलंच म्हणणं असतं. म्हणजे ज्यांना वाटतं मनामध्ये की नाही माझे आई वडील एवढे मला सपोर्टिव्ह नाहीत, खरं तर असतात ते, पण त्यांचा अँगल वेगळा असतो. ते आपल्याला पुढून सपोर्ट करू इच्छितात, आपल्याला मागून हवा असतो आणि मग ते पुढून केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी मागं पडतोय, पण ॲक्च्युली कदाचित त्यांना असं वाटत असतं की मी आपला मुलगा पुढे पडेल तोंडावर पडेल म्हणून ते पुढून सपोर्ट करतात आणि मग आपल्याला असं वाटतं की ते आज मध्ये मध्ये येतात आहे माझ्या. तर तसं नाही, शेवटी ते आपले आई वडील आहेत यार, म्हणजे जगात त्यांच्यापेक्षा सपोर्टिव्ह कोण असणार आहे ना. तर माझ्या आई वडिलांचं असं झालं की एकतर त्यांचं शिक्षण खूप नाही त्यांचं, त्यामुळं आणि घरात ना करायला काही नव्हतं मला, त्यामुळं त्यांचं असं नव्हतं की अरे तू काय तिकडे करतोय पुणे मुंबईमध्ये, आपला बिझनेस इकडे बंद पडला आहे तू ये मग बिझनेस चालव, किंवा आपलं दुकान बंद पडलं किंवा आपली फॅक्टरी बंद पडली आहे आणि कामगार काय व्यवस्थित काम करत नाही, आपलं कोणीतरी पाहिजे, किंवा आपली शेती आहे खूप भरमसाट आणि ती बघायला कोणी नाही आहे, असं काही नव्हतं. त्यामुळे त्यांनी रिटर्न बोलवून तरी करायचंय काय मला असं होतं, त्यामुळे तू करतोय ना तिकडं व्यवस्थित आहे ना आनंदात आहे ना तू तर राहा तिकडं आनंद, असं त्यांचं म्हणणं होतं. पण फक्त त्यांचं एवढं म्हणणं होतं माझ्या आईवडिलांचं बरं का, हे मला खूप आवडतं त्यांचं की ते अगदी ग्रामीण असल्यामुळं त्या ग्रामीण भाषेतच बोलले की बघ म्हणले तू काहीही कर आयुष्यात फक्त भीक मागायची वेळ येऊ देऊ नको तुझ्यावरती, म्हणजे लोकांसमोर हात पसरायची वेळ येऊ देऊ नको, मग काहीही कर तू.
तर तुझी ही सायमल्टेनियसली कामं चालू होती, खूप छान तुला लोक कौतुक करत होते, खूप छान छान रोल मिळत होते. पण एक असं असतं ना की मला तुझं असं होतं का कधी की ठीक आहे मी कॅरेक्टर रोल करतोय, पण एक प्रत्येक अभिनेत्याचं असं म्हणणं असतं किंवा असं त्याला आतून वाटत असतं की एक लीड रोल मिळावा. तर ते तुला तेव्हा वाटत होतं का किंवा तू असं वाटत होतं की तुला की मला हिरो व्हायचं आहे की फक्त अभिनय करायचं हे वाटत होतं? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा बरं का. माझं खूप स्थित्यंतर झालं या बाबतीत. मला पहिल्यांदा फक्त अभिनय करायचा होता, त्यानंतर मला दर्जेदार अभिनय करायचा होता, ठीक आहे, त्यानंतर मला स्टायलाइज्ड अभिनय करायचं आणि त्यानंतर मला स्टार व्हायचं. असं असं हे स्थित्यंतर आहेत ते, आणि कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतील, त्यांना कळत नसतील काय होते आपल्याबरोबर किंवा कळतही असेल. तर मला असं झालं की मी दरम्यानच्या काळात की नाही मी कॅरेक्टर रो लीड रोल करावा असं प्रत्येकाला वाटतं, बरं, प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटण्यात काहीच वावग नाही. कारण की आत्ता मराठीमध्ये किंवा एकंदरीत चित्रपटसृष्टीमध्ये जे विषय येतात ना ते फक्त असे लुकला धरून असे चित्रपट नाहीत, तर कुणी रस्त्यावरचा एखादा हातगाडीवालाही कथेचा नायक असू शकतो, हां, किंवा असं कुणीही किंवा चतुर्थ श्रेणीतला कामगार जो आहे तोही नायक असू शकतो. तर मग हे लीड रोलच आहे ना. हां, आता फक्त मुद्दा आहे की तुला सुपरस्टार व्हायचंय का नाही व्हायचंय. म्हणजे हे तर नाकारणार नाही मी की मला लीड नाही करायचं, मला करायचंच आहे, लीड करायचंच आहे आणि चांगल्या पद्धतीने लीड करायचंय. असं नाही की फक्त नाव लागलं आणि मग आता मी एक काय ऍक्टर म्हणून माझं पहिलं नाव झळकते, नाही, याच्यासाठी नाही. मला लीड रोल याच्यासाठी करायचे आहेत की त्या स्टोरीमध्ये काहीतरी माझं म्हणणं असलं पाहिजे. त्या ज्या स्टोरी किंवा फिल्म मेकिंग आहे त्यामध्ये जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये माझा काहीतरी चांगला निर्णय असला पाहिजे आणि त्यात मला निर्णय देता यायला पाहिजे. अशासाठी मला लीड रोल करायचे आहेत. किंवा एका ज्या चांगल्या कथा आहेत त्या मला एकट्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. तर या प्रवासातच एक मस्त तुला माइलस्टोन मिळाला की मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की 2 सेकंदाच्या रोलपासून ते 2 तासाचा अख्खा पूर्ण सिनेमा तुझ्यावर येणं हा प्रवास आपण ऐकलाच तो गमतीशीर होता. तर तुला कसं वाटलं की सैराटमध्ये, आता लोकांना माहिती नसेल की तू सैराटमध्ये होतास आणि 2 सेकंदाचा तुझा रोल होता आणि नंतर पुनश्च हरिओम तो 2 तासाचा टायटल रोल तुझ्यावर होता, तर हा प्रवास तुला कसा वाटतो? खूपच आनंददायक आहे. म्हणजे मी कसं खरं तर असं बघितलं नाही मार्ग बरं का आणखीन मागं त्या प्रवासाकडे कसा वाटला. आणि हे खूप कमी वेळेत झालंय मला, म्हणजे असं पण बाहेरच्या तुझ्यासाठी नसेल तो कमी वेळ, तुझ्यासाठी तुझे वर्ष गेले असतील, पण एक दिसताना असं की खूप हयात जाते लोकांची, पण लीड रोल मिळत नाही, मनासारखं काम मिळत नाही. आणि मला असं वाटतं की ते तुला जरा लवकर मिळालं असं वाटतं का तुला? नाही, मला असं वाटतं की मला खूप उशिरा मिळाले. अच्छा, म्हणजे आता हे खूप कदाचित अति आत्मविश्वास बोलण्याचा वाटू शकेल लोकांना, पण मला असं वाटतं की माझ्याकडं जेवढं आहे ज्यावेळेस मी तटस्थपणे मला बाहेरून बघतो ते मला असं वाटतं की ते आणखीन खूप आलेलं नाही लोकांसमोर किंवा ते एक्सप्लोअर केलं गेलेलं नाही. ते आता हळूहळू होतं आहे किंवा आणखीन त्याला किती वेळ लागेल माहीत नाही, पण मला असं वाटतं की मला लीड रोल खूप आधी मिळायला पाहिजे होते, जे की खूप उशिरा मिळायला चालू झालेलं आहे. कदा माहीत नाही यार का, कदाचित मे बी कारण काय असावं की मला पहिला रोलच 25 असताना मिळाला तुकाराम. साधारणतः मी 23-25 दरम्यान होतो काहीतरी, त्यावेळेस मिळाला होता. सो मला लीड मिळायला वेळ लागला एवढं आहे. मग त्या 2 सेकंदाच्या रोल पासून ते आपण त्याच प्रश्नाकडे, 2 सेकंदाच्या रोल पासून ते टायटल रोल, हे काय वाटतं तुला? इन्स्पायरिंग आहे. मला ज्यावेळेस मी मागं वळून बघतो की हे घडलेलं आहे तर ते खरंच घडलंय का, म्हणजे नाही का आपल्या साधारण दिसणाऱ्या ॲक्टरला एवढं लीड रोलपर्यंत नेलेलं आहे, किंवा मी 2 सेकंदाचा जो सैराटमध्ये, खरं तर सैराटमधला रोल जो खूप कमी लोक जे मला खूप चांगलं ओळखतात ना त्यांनाच मी कळतो की अरे हा विठ्ठल आहे सैराटमध्ये. ज्यांना नाही त्यांना, कारण की ते रिकग्नाईज व्हायच्या आधीच निघून जातो. मी ते रिंकूला काहीतरी जेवत असताना ते गाण्यामध्ये असं काहीतरी एक प्लेट देतो, एवढाच शॉर्ट आहे गाण्यामध्ये, तर तेवढंच मी दिसतो आणि नागराज सर आणि मी पार्टीमध्ये नाचतो एवढं आहे. तर ते 2-3 सेकंद आहे ते, तर तिथपासून ते हा जरी पटकन असं म्हणत असलं का तर त्यात काळ खूप आहे, खूप काळ आहे, खूप स्ट्रगल आहे, खूप भावनांचे चढउतार आहे, डिप्रेशन आहे, त्यातून वर येणं आहे, मित्रांची मदत आहे, सपोर्ट आहे मित्रांनी दिलेला किंवा काही मित्रांनी खाली खेचलेलं
म्हणजे मित्र म्हणजे आपण खूपच चांगलं असं, मित्र वाईट पण असतात म्हणजे नाही का, म्हणजे तसं वाईट म्हणजे कदाचित त्यांना तसं बाउन्स बॅक करायचं असेल आपल्याला, खाली ओढून मग सोडायचं असं असू शकेल आपल्याला. म्हणजे आता तुझ्याच बोलण्यातून आलं की इथली माणसं होती, या स्टोरीमध्ये तू एकटा नाहीये, इथे माणसं होती, तर त्या काही माणसांबद्दल आम्हाला सांगितलंस तरी आवडेल. सपोर्ट करणार अभिजित ढेरे जो सुखन मध्ये गातो खूप चांगला गातो तो, पण मला कधी त्यांनी नेलं नाही त्या शोला किंवा मला जायला मिळालं नाही. तो त्याचा खूप सपोर्ट झाला मला ऍक्च्युली, म्हणजे किंवा आणखीन आता खूप आहे ज्यांची नावं कदाचित मला लक्षात नाही, ज्ञानेश्वर जाधवर आहे, असे खूप मित्र आहेत. अशी एक मुवमेंट किंवा तुला सांगू का, मला ना अशा रस्त्यावरच्या माणसांचाही खूप सपोर्ट झालेला आहे, जी मला एकदाच भेटलेली आहे. टेम्पोमध्ये प्रवास करत होतो बरं का, तर तो माणूस मला ना असं माझ्याकडे बघून फक्त एवढं म्हणला की काय करता, तर मी आता मी ॲक्टर आहे हे सांगत नाही मी जनरली बरं का लोकांना, कारण की त्यांना विश्वास एकतर बसत नाही किंवा मग त्या असं काहीतरी ते मग माझ्याच क्षेत्राबद्दल बोलतात जे की मला एवढं आवडत नाही, मला त्यांच्या क्षेत्राबद्दल काय आहे ते मला जाणून घ्यायचं असतं, ते मला जास्त आवडतं. मग मी असं म्हटलं की नाही पुण्यात असतो काम करतो, मग तो म्हणला काम करत राहा म्हणला, लाजू नको म्हणला, काम करत राहा आणि रँडम माणूस हा रँडम माणूस आहे, काम करत राहा लाजू नको म्हणला आणि शेवटी सत्याचा विजय होतो म्हणला. आणि आपल्याला वाटत असतं आपण एकटे असतो, पण एकटे नसतो म्हणला, आपल्या आजूबाजूला सगळे असतात. रँडम कोणीतरी येतं आणि आपल्याला म्हणतं की तू एकटा नाही काम करत, हा काम करत राहा, म्हणजे खूपच चांगलं. एखादं पुस्तक वाचल्यानंतर जे आपल्याला कळतं ते एक माणूस दोन लाईन मध्ये सांगून जातो. म्हणजे मंगेश झाडे आणि अभिजित ढेरे ही मुलं तर म्हणजे खूपच सपोर्टिव्ह होती मला. म्हणजे अभिजित तर आणखी नाही किंवा हे बघ सपोर्ट होती म्हणजे मी खूप बदललो असं नाही, हे आणखीनही आहेत, आणखीनही त्यांचा सपोर्ट होती ती नसताना होती, मी हा मी काही नसताना पासून ते आतापर्यंत ती तीच होती मुलं आणि ती आहेतच आणखीन. किंवा आत्ता नागराज मंजुळे यांची ओळख झाली माझी, म्हणजे सरांबरोबर जरा जास्त आता घरबंदूक बिर्याणीमुळे आलं, तर तेही खूप व्यवस्थित सांगतात आहे मला. म्हणजे अशी खूप अरे म्हणजे एवढी नावं आहेत ना, म्हणजे आपण नावं घेतली तर तास जाईल, एक तास जाईल, लिटरली एक तास जाईल ना, एवढी नावं आहेत, एवढे लोक आहेत ज्यांनी म्हणजे, म्हणून मला आत्ता मला भीती वाटत मी फेल होणार नाही असं मला भीती नाहीच आहे, मला मी फेल होईल कारण की एवढ्या लोकांचे आशीर्वाद आणि सपोर्ट आहे ना मला की मी फील नाही होऊ शकत आता, कारण की त्यांची पॉझिटिव्हिटी आहे ना एवढी पसरलेली आहे ना माझ्या आजूबाजूला की आता नाही आता मग काय बॅक नाहीच आहे आता युटर्न नाही. तू आता या प्रवासात तू बाहेर देशातही शूटिंगला जाऊन आलास, त्याबद्दल तू तो अनुभव कसा होता? अनुभव ग्रेट, फॅन्टॅस्टिक आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. एकतर त्याच्या काहीतरी किस्सा आहे की तुला तो शूटिंगचा हे मिळायला लागला आणि तू नाचत होतास एका रूम. हो मला एकतर ना एकतर मी घाबरलो होतो, मला हे खरं आहे की खोटं आहे कळत नव्हतं. मला 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 ना असं वाटायचं की मला तिकडे नेऊन माझी किडनी काढणार कदाचित ती भीती असं मला मला माहित आहे असं हे सांगणं अपेक्षित आहे का नाही. कुठल्या देशात आणि ऑस्ट्रेलियामध्ये? ऑस्ट्रेलियामध्ये. बरं अरे असं होतं की नावं अशी वेगळी वेगळी होती, कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं. बरं मी ऑडिशनला गेलो रे, ऑडिशनला गेलो आणि तिथं ऑडिशन वगैरे मस्त झाली, तोपर्यंत इंडियन लोक होते, जस्ट इंडियन लोक कमी व्हायला लागली आणि बाहेर आले का, त्यावेळेस मला असं झालं की ओके. आणि बरं त्यांच्या प्रोडक्शनचं हाऊसचं नाव पण काहीतरी डबल क्रॉस वगैरे काहीतरी होतं रे, त्यामुळे तर मला खूपच हे झालं की म्हणजे अरे साहजिक आहे एक नवीन मुलगा आहे ज्याला असं काहीतरी ऑफर येते आणि त्यात कुणीच नाही आहे म्हणजे माझ्या ओळखीचं आजूबाजूचं, म्हणजे शशांक शेंडे किंवा नागराज मंजुळे किंवा हा किंवा चंद्रकांत कुलकर्णी ही किंवा सरपोतदार असे जे काही ओळखीचे असतात मग आपल्या, तर याच्यातलं कुणीच ओळखीचं नाही, हे कुणीतरी वेगळंच आहे. बरं यांना खरंच बरं ते सगळं इंग्लिशमध्ये रे, बरं एवढी इंग्लिश कुठं त्यांच्यासारखी आपली थोडीच परफेक्ट आहे, ते कळायचंच नाही काय आहे ते. पण मग नंतर नागेश भोसले हे नाव ओळखीचं दिसलं, मग अनुपम खेरे हे नाव ओळख म्हणलं अरे हा इट्स सिरियस, हा आपली माणसं दिसतात. मग मी नागेश सरांना फोन केला, सर म्हणलं असं नागेश सर एकदम कूल, अरे तू टेन्शन घेऊ नको, तू ये मस्तपैकी, आपल्याला असं समज की हा पेड हॉलिडे मिळालेला आहे. म्हणलं ग्रेट, मला मस्त वाटलं. मग मी तयारीला लागलो, मग शशांक शेंडे आणि त्यांनी पण सांगितलं
की म्हणजे चांगलं आहे तू कर म्हणले चांगली चांगली गोष्ट आहे म्हणले मिळाले ते मग त्यांना पण आनंद झाला म्हणजे माझ्या आजूबाजूच्या खूप लोकांना आनंद झाला की मला ते कोणत्या वेब सिरीज किंवा सिनेमा नाही नाही ही हॉटेल मुंबई नावाची फिल्म आहे हा फिल्म आहे तर त्याच्यासाठी ऑडिशन खूप इंटरेस्टिंग झालं माझं आणि मग त्यांना ऍक्टिंग आवडली मग मी फायनल होतो मी ऍक्टर त्यांनी बघितलं बघितलं फायनल केलं होतं मग माझ्या माझी पेअर बदलली जायची मला यांच्याबरोबर यांच्याबरोबर याच्याबरोबर असं खूप जणांबरोबर मी माझं का ऑडिशन दिलेलं आहे माझ्याबरोबर त्यांची कम्पॅटेबिलिटी बघण्यासाठी मग शेवटी नागेश भोसले आणि मी आम्ही फायनल झालो तर ते अनुभव खूपच छान होता पैसे बरे मिळाले खूपच बरे मिळाले पैसे त्यावेळी माझा हा जो स्ट्रगल आहे ना खरं तर हॉटेल मुंबई माझ्या फेसबुक पेजला जे आहे माझं त्याला ते काय असतं आपलं इथं वर असतं कव्हर पेज हा तर कव्हर पेजला हॉटेल मुंबईचं आहे आणि मला ते ठेवावं वाटतं कारण की त्या फिल्मनी ना एक मला समृद्ध अनुभव दिलेला आहे आणि पैसे पण चांगले दिलेले आहे तू ते मोठं काम केलंस आणि इथपर्यंत मराठी फिल्म सुरूच होत्या आणि ते एकदम मोठं काम केलं काय वाटलं तुला तिकडे काम करताना आणि इकडचा फरक म्हणजे काय वाटलं तुला एकतर टायमाला किंवा वेळेला खूप महत्व आहे तिकडं आणि तुम माणूस म्हणून पण खूप महत्व आहे म्हणजे कदाचित त्यांच्या संस्कृतीमध्येच आहे की अगदी चतुर्थ श्रेणीतला माणूस आणि क्लास वन माणूस म्हणजे त्या सगळ्यांना एकाच नजरेतून ते बघतात आपल्याकडे थोडंसं जरा कामाच्या दर्जानुसार बघितलं जातं की अगदी रस्त्यावर काम करणं असेल तर त्यापेक्षा जरा वर असेल तर थोडंसं असं बघितलं कदाचित काय असेल माहिती आहे का आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे त्यामुळं जे भरमसाठ असतं त्याची किंमत नसते कदाचित लोक खूप कमी झाल्यानंतर आपल्याकडं रस्त्यावर झाडणाऱ्यालाही खूप महत्त्व देतील हा होईल हा ते तसं असू शकेल आपल्याकडं तर किंवा मग माझं हे जज करणं पण चुकत असेल त्याला काहीतरी वेगळीच कारणं असू शकतील म्हणजे आपण मी डिफाईन नाही करू शकत फक्त मला जे वाटतं ते मी बोलतो तर ते आहे की ते माणसाला किंमत आहे वेळेला किंमत आहे तुमच्या म्हणण्याला किंमत आहे तुम्ही काय म्हणता हे लगेच ऐका अपघात रे तुला काय असं नाही ओके ऐकून घेतलं जातं एक्झॅक्टली तुझं ऐकलं जातं आणि त्याची भली बुरी बाजू त्याला समजावून सांगितली जाते असं ऐकून नाही हा ठीक आहे काहीतरी सांगतो प्रत्येक वेळेस असतात येतात खूप असे सांगणारे असं नाही ऐकून हा ओके तू असं म्हणतोय तर असं होऊ शकतं असू शकतो अरे नाही तू हे सांगितलेलं खूप छान आहे हे आपण घेऊया हे असं खूप चांगलं आहे ते जरा होतं पण आपल्याकडे म्हणशील का आपल्याकडं लोक खूप टॅलेंटेड आहेत आणि लोक ना अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत का आपले त्यामध्ये खूप उत्तम काम करतात त्यांच्याकडे कसं माहिती आहे का एखादा टेक्निशियन नाही आला ना समज वायर इंजिनियर किंवा इलेक्ट्रिशियन नाही आला तर तिथं कुणी हात लावत नाही दुसरं आणि जो हात लावायला जातो त्याला विचारतात की काय तुझं आहे का त्यामध्ये हा हा म्हणजे अभिजित ढेरे बरोबर हा किस्सा झाला होता हा ते तो काहीतरी करायला गेलं ते त्या तिथल्या माणसांनी विचारलं की काय तुझं तुझी डिग्री आहे का यामध्ये तुम्हाला नाही नाही मग तू कशाला करतो अच्छा म्हणजे पण आपल्याकडे कसं आहे माहिती का मी हेही करतो मी हे करतो पण काम आपलं पुढे गेलं पाहिजे काम पुढे थांबलं नाही पाहिजे अजिवाळा एक आहे अगदी कोरडेपणा नाहीये त्यांच्याकडे कसं आहे की कदाचित काम झालं की ओके तुम्ही निघा असं आहे म्हणजे सेटवर मला वाटतं मी आणखीन बऱ्याच ठिकाणी बोललो हे की माझं शूटिंग संपलं का की ते म्हणले यस क्लॅप फॉर विठ्ठल असं म्हणले की गुड वर्क असं म्हणले आणि लगेच एक असिस्टंट टाळ्याचा आवाज विरेपर्यंत एक असिस्टंट डिरेक्टर लगेच माझ्याजवळ आला आणि तो म्हणला की कार इज रेडी म्हणलं ओ ओके म्हणलं मला थांबायचं होतं रे सेटवर मला तिथं थांबायचं होतं बघायचं होतं मला ते नवीन होतं सगळं अनुभव आणि तो म्हणला की कार तयार आहे तुम्ही हॉटेलला जाऊ शकता त्याला असं वाटलं असेल की ह्याच्या वेळेला खूप महत्व आहे हा हॉटेलवर जाऊ काहीतरी काम करेल मी कुठलं काम करतोय मला हेच बघायचं होतं पण मला जावं लागलं कारण की त्यांचं फॉलो कारण की मला ज्या वेळात ती सोडून येणार होती त्यानंतर दुसऱ्याला ती पिक करेल अच्छा अच्छा हा सगळा एक प्रवास तुझा चालूच होता तू एक एक यशाच्या पायऱ्या चढत होतास तर तू नुसता अभिनेता नाही राहिलास तर तू लेखक झालास तर तू एक छान सिनेमा लिहिलास तर त्याचं नाव आणि त्याची प्रोसेस तूच सांगा मला काही कामं करत असताना मला असं जाणवलं की आपण लीड रोल करणं खूप गरजेचं आहे कारण की मला जे सांगायचं आहे माझ्या मध्ये जो अभिनय आहे तो डिरेक्टर किंवा रायटर कितपत ताकदीने काढेल बाहेर किंवा मला करायला मिळेल हे काही मला कळत नव्हतं दिसत नव्हतं अधांतरी होतं सगळं ते आणि एक मनात इच्छा असतेच की लीड रोल करायचा मग ह्या सगळ्याचा सारासार विचार करून आपण मला असं वाटलं की आपण एक फिल्म लिहायला पाहिजे मग त्याला वाटूनही 2-3 वर्ष झाली की लिहायला पाहिजे म्हटलं पण असं नाही लिहायला पाहिजे म्हणून नाही लिहिली पाहिजे आपल्याजवळ असलं पाहिजे जे की लोकांना भावलं पाहिजे तर ते असेल तर आपण ते लिहू शकू मग तसा विचार करायला लागलो की माझ्याजवळ काय आहे काय असं आहे की जे लोकांना सांगायला किंवा ऐकायला बघायला आवडेल तर मग खूप विचार केल्यानंतर मग कळलं एक स्टोरी आली माझ्या डोक्यात म्हटलं येस ही चांगली आहे स्टोरी मग मी ती स्टोरी
काही मुद्दे लिहायला लागलो लिहित होतो मग मोबाईलमध्ये जसं मग मला काय असं म्हणजे खूप शांततेत लिहायला असं काही नाही, मी कुठेही लिहू शकतो. म्हणजे आत्ता आठवलं तर लगेच मी मोबाईल काढणार आणि एक मुद्दा लिहून काढणार असं मी स्क्रिप्ट लिहिली. आणि मग स्क्रिप्ट म्हणजे एक छोटा फॉर्म लिहिला काय आपण हां 2 पेजर वगैरे म्हणू शकतो आपण तसं लिहिलं. आणि मकरंद माने त्यावेळेस मी मकरंद बरोबर कागर करत होतो आणि कागर रिलीजच्या वेळेस मी त्याला एकदा बोललो मकरंदला की मकरंद म्हणला रे माझ्याकडं एक स्टोरी आहे तर ती ऐकवायची. बरं मकरंदनं त्यावेळेस असं म्हणलं नाही की आता अच्छा तू पण स्टोरी लिहायला असं नाही म्हणलं. मकरंद म्हणला सिरियसली म्हणला होय का अरे चांगला आहे म्हणला लिहून काढ म्हणला. मकरंद जर तिथं म्हणलं असतं का काय तू म्हणजे अच्छा लेखकाच्या पोटात पाय मारतो असं म्हटलं असतं तर मग जरा ते मला हे झालं असतं. पण मकरंद मला चांगलं आहे लिही म्हणला हे चांगली गोष्ट आहे. मग ओके मग मी असं लिहिलं एक दिवस अचानक मकरंदचा फोन आला की तुझ्या फिल्मला प्रोड्युसर मिळालेला आहे. म्हणलं अरे होय का म्हणलं हो. म्हणलं अरे मी तयार नाही म्हणलं माझी फिल्म मग लिहिला म्हणलं मग आता मग तयार नाही म्हणजे आता काय ओके ओके म्हणलं सुखद धक्का होता. हा धक्का होता आणि सुखद होता तो ओके. मग मी म्हणलो ओके चला आता आपलं प्रोड्युसर मिळालेला आहे. बरं वन लाईनर होती माझ्याकडे अगदी 2 पेजर वगैरे असं काहीतरी होतं ते. म्हणजे मला हे खूप आनंदाची गोष्ट वाटते की बाउंड स्क्रिप्ट घेऊन हिंडणारे लोक आहेत आणि माझ्या वन लाईनर 2 पेजरला प्रोड्युसरच मिळाला. हा प्रोड्युसर म्हणतात की ही फिल्म डेव्हलप करा आपण हे करतोय आणि प्रोड्युसर आहेत विजय शिंदे. तर एवढं म्हणजे सिरियस माणूस आहे असं नाही की कुणीतरी येतोय आणि सैराट हिट झालाय म्हणून चला आपण पण एक फिल्म प्रोड्युस करूया असं नाही. बिझनेसमॅन इज बिझनेसमॅन. म्हणजे सिनेमा कळत होता. हा सिनेमा कळत होता. तर आणि तो कसा करायचा कसा काय ते सगळं व्यावसायिक माणूस तो. म्हणला अरे सिरियस नाव आहे ओके. मग मी ते लॉकडाऊन आलं लॉकडाऊनमध्ये मग ती फिल्म लिहिली मी पहिल्या लॉकडाऊनमध्ये मग लिहिली फिल्म आणि मग ऐकवली आणि ती खूपच आवडली. म्हणजे तिचं नाव मग पुढं असं मकरंदने दिलं ते नाव की पोरग मजेत आहे अशी ती उत्तम फिल्म. म्हणजे मी केली आहे मी लिहिली आहे म्हणून उत्तम म्हणत नाही मी. तर पिफमध्ये तिला बेस्ट फिल्म संत तुकाराम पण मिळाला तिला आणि शशांक शेंडेंना बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड भेटला त्या फेस्टिवलमध्ये. मला ही खूप आनंदाची गोष्ट आहे की मी काहीतरी लिहिले त्यामध्ये शशांक दादांनी काम केलं आणि त्यांना अवॉर्ड मिळाला. म्हणजे माहीत नाही एका लेवलला मी असं म्हणेल की त्यांच्या प्रती माझं जे आहे ते थोडंसं मी काहीतरी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. माहित नाही ते कितपत शेंडेंचा विषय आलाच आहे तर आपण त्यांच्यावर येऊ की काय वाटतं त्यांच्यासोबत काम करताना आणि तुला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले तर काय वाटतं त्या माणसाबद्दल. शशांक शेंडे माणूस कळायला आणखीन वेळ आहे मला. मला जेवढं कळले तेवढं खूपच चांगला माणूस आहे पण थोडंसं गूढ आहे. गूढ म्हणजे मी काय त्या माणसाला ग्लोरीफाय करायचं या अर्थाने म्हणत नाही गूढ मी. पण एकदा तो माणूस कळतो एकदा कळत नाही तो शशांक शेंडे. पण माझ्या बाबतीत म्हणशील का तर मला इतर मुलांच्या बाबतीपेक्षा मला जरा थोडंसं मला जवळीकता वाटते. किंवा असं असू शकेल की प्रत्येक मुलाला अशीच भावना येत असेल की मी आणि शशांक शेंडेंचं खूप नातं घट्ट आहे. कदाचित त्यांची ती खासियत असेल की प्रत्येकाला आपलेपणा वाटत असेल ते. कारण की अरे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातले नवीन नवीन मुलं जी आहेत का जे या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांचा कॉन्टॅक्ट आहेच त्या माणसाबरोबर. अरे तू हा शशांक दादा ओळखतो ना मी. म्हणजे इतके सपोर्टिव्ह आहेत ते प्रत्येकाला. हा की पण माझ्या बाबतीत म्हणशील का तर मी अगदी सुरुवातीपासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. माझ्या आयुष्यातल्या खूप गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत की हे असं आहे ते तसं आहे. तर त्यावर त्या माणसानं बरोबर सांगितलेलं आहे की हे असं होऊ शकतं बघ हा. म्हणजे असं ते मला आता मला त्यांनी कधी काम असं डिरेक्टली काम कधीच नाही दिलं. तो माणूस कधी देत नाही कोणाला. तो म्हणतो की इकडे इकडे ऑडिशन चाललंय तिकडे बघ तुला जायचं असेल तर बघ. ओके डायरेक्ट रेफरन्स नाही देत नाही नाही नाही. मग त्यांचा जर प्रश्न आला की सर आम्हाला एक असा ऍक्टर पाहिजे आणि तुमच्या ओळखीत आहे का विठ्ठल काळे नावाचा एक मुलगा आहे बघा एकदा तुम्ही चेक करा ऑडिशन वगैरे घ्या त्याची आणि त्याला बघा. तुम्ही ऑडिशन वगैरे होतं आणि ते त्यांना कळतं की ओके चांगलंच आहे. म्हणजे पण ते असं म्हणत नाही की विठ्ठल काळे आहे त्याला तुम्ही घ्या असं नाहीच म्हणत ते. असं कुठल्याही डिरेक्टरवरती दबाव टाकत नाही ते. म्हणजे आता नवीन मुलं म्हणल्यावरती अरे यांनी घ्यायला सांगितलं म्हणजे घेत असं नाही. तो आहे आता त्यांनी जर डिटेलमध्ये प्रश्न विचारला की तो ऍक्टर कसा आहे ऍक्टर उत्तम आहे ऍक्टर चांगला आहे पण बाकीचे तुम्ही बघून घ्या की तुम्हाला कम्पॅटेबिलिटी किती आहे. म्हणजे असं ते फोर्स करत नाहीत आणि मलाही म्हणत नाहीत की हा प्रोजेक्ट आहे तू करच तो प्रोजेक्ट.
आणि असं नाही इगो इगो तर अजिबात कधी होत नाही त्यांचा की तू मी एक प्रोजेक्ट सांगितलं तो नाही केला तो प्रोजेक्ट हे बरोबर नाही केलं चला तू कट माझ्या यादीतून कट असं नाही कधीच नाही असं कधीच नाही म्हणजे मी म्हणतो की सर तो प्रोजेक्ट नाही केला तुला नव्हता का आवडला हां मग ठीक आहे ना जाऊ दे हरकत नाही दुसरा घे दुसरा बघ पण सोडला ह्याची कारणं तुझी क्लिअर राहू दे का सोडलाय नाहीतर ह्या ॲक्टरने सोडलाय म्हणून तू सोडायचं असं करू नको त्याने काय सोडलाय त्याचं तर वेगळं असेल तुझं काय आहे ते बघ किंवा तू त्या ऍक्टर पण घेऊ इच्छितो म्हणून तू घ्यायचं असं नाही तुला काय त्यात घेऊ घ्यायचं आहे हे बघ अशा खूप गोष्ट आहे दारे पर्सनल आयुष्यामध्ये पण त्या माणसाने खूप आणि तुमचं हे छान बॉन्डिंग त्या मूवीमध्ये दिसलं मला तर तेच वाटतं की त्या मूवीमध्ये आम्ही ऍक्टिंगच केली नाही त्या फिल्ममध्ये ना खूप मजा आली आम्हाला म्हणजे मला असं कधी माझ्या वडिलाच्या वडीलच असं आहेत असं मला वाटायचं एवढं ते कम्फर्ट झोन होतं म्हणजे कदाचित दुसरा ऍक्टर कोणी असतं तर मला ते ऍक्टिंग साठी करावं लागलं असतं थोडं ते बॉन्डिंग करावं लागलं असतं पण तुला सांगू पण मज्जा काय माहिती आहे का ह्या फिल्ममध्ये ज्या घटना घडल्या आहेत का ते आमच्या रिअल आयुष्यात पण काही काही घडलेले आहेत म्हणजे रिअल आयुष्यात पण ते ज्यावेळेस इरिटेट होतात ना ते त्यावेळेस ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होता हा मग तेच उचलून मी फिल्ममध्ये मांडायचा प्रयत्न केला आणि तुला सांगतो जे जे लोक ती फिल्म बघतात ना त्यांच्या वडिलांबद्दल घड्याळी 20 मिनिटं बोलतात 15 ते 20 मिनिटं घड्याळी लावून बोलतो म्हणजे हा कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स वाटू शकतो पण घड्याळी 20 मिनिटं बोलतात त्या वडिलांबद्दल जी काही फिल्म म्हणजे कदाचित माझं आणि माझे वडील जे आहेत त्यांच्याबरोबर जे नातं आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या घरातली स्टोरी आहे माझा मी त्या फिल्म मध्ये मी जे कॅरेक्टर केले तो मी खूप कमी आहे माझा भाऊ खूप आहे आणि कधी येते ही फिल्म आम्हाला सांगू शकशील ही आता आमचं चाललंय की मे जूनच्या दरम्यान शिंदेंचं चाललेलं आहे तर मला असं वाटतंय माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्या ऑडियन्सला की ती फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा कमीत कमी मी काय केलंय हे तरी बघा म्हणजे आम्ही काय सगळे बघणार आणि सगळे खूप छान प्रतिसाद देणार आपण गप्पा इतक्या मारतो आपल्याला वेळेचा भानच राहत नाही त्यामुळे आपण आता शेवटाकडे येऊया त्यामध्ये आपण एक गेम खेळूया तुला 3 पर्याय असतील त्यातला तुला 3 किंवा 2 पर्याय असतील त्यातला तुला एकच निवडायचा आहे सुरू करूया आपण तुला जरा फास्ट उत्तर द्यायचं आहे ओके लेखन की अभिनय अभिनय नाटक हे खूप फार झालं का खूपच फार झालं ना अभिनय लगेच आलं ते आतून आलं ते नाटक सिनेमा की वेब सिरीज तिन्ही हे नाही नाही असं नाही 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 तिन्ही करायचं तिन्ही करायचं बार्शी पुणे की मुंबई पुणे वा नक्की आता हे थोडस ट्रिकी असेल मकरंद माने नागराज मंजुळे जो मला चांगलं काम देतो शशांक शेंडे किशोर कदम तुझा जवळचा व्यक्ती असं अभिनय अभिनय वगैरे नाही मला वाटतं की तू माझी कामं घालवणार आहे दोघही तुल्य बळ आहे तरी किशोर कदमांबद्दल मी का बोललो नाही किंवा कारण की त्यांच्याबरोबर एवढं आणखीन नाही जुळ नातं आणखीन डेव्हलप नाही झालेलं कदाचित तोही माणूस शशांक शेंडे किशोर कदम की सयाजी शिंदे विठ्ठल काळे या तिघांसाठी विठ्ठल काळे पाहिजे आता हा पुढचा प्रश्न मला नाही विचारायचा वाटत पण मी लिहून काढला तो तुझा आवडता दिग्दर्शक हे नकोच माझी कामं जातील तुझा आवडता सिनेमा बाहेरचा म्हणजे तू त्याच्यात नसलेलाही आणि तुझा स्वतःचाही त्या यापैकी कोणते मराठीतला सांग मराठीतला ना मला मुरांबा खूप आवडलाय आमय वागणे केलेला आमय आत्ता माझी त्याची मैत्री झाली आहे म्हणजे मी तर म्हणतो तसं नाही मी आमय पण म्हणतो चांगलंच आहे पण त्याने जे काम केलं ना मुरंबामध्ये फास्ट फेन त्याचा हिट झालेला आहे पण त्यानं मुरंबामध्ये जे केले ना शहरी कलाकृती जरी असली का तर ती ग्रामीण मुलांना पण अटॅच होते आणि मला तो रोल करायला खूप आवडला असतं मुरंबामधला ज्या पद्धतीने त्यानं केला आहे त्यामुळं मला त्यामध्ये लय आवडलं हां तर तू तुझा सिनेमा त्यापैकी कोणता जास्त तुझ्या जवळचा आहे राक्षस आता आता घर बंदूक बिर्याणी पोरग मजेत आहे पोरग मजेत आहे काय घर बंदूक बिर्याणी आणि राक्षस तिन्ही नाही असं एकच पाहिजे होतं मला ठीक आहे हरकत नाही तर तुझा आवडता अभिनेता तू काम केलेला आणि बाहेरचा आहे म्हणजे अजून नाही काम केलं आणि तुला करावं असं वाटेल मला इरफान बरोबर काम करायचं होतं इरफान बरोबर राहून गेले इरफान म्हणजे मला 2 ऍक्टर होते बच्चन साहेब जे की आटपटणी शक्य केलं माझ्यासाठी नागराज मंजुळे आणि झूनमध्ये त्यांनी ते झालं
मला इरफान आणि मला हे माहीत नव्हतं यार, म्हणजे आता इथे काय स्ट्रगल करणार ना, इथे आपण काहीच करू शकत नाही आता. हां म्हणजे आता असं काय कुठली कॅपेबिलिटी माझ्यामध्ये आणणार की मी त्या माणसाबरोबर काम केलंच पाहिजे, करतच राहिलो पाहिजे नाही का, तर त्या माणसाबरोबर काम करायचं राहून गेलं माझं. आणि तुझा आवडता अभिनेता तू काम केलेल्यांपैकी? देव पटेल. अच्छा. आमच्यासाठी नाव खूप ब्लँक आहे. देव पटेल हॉटेल मुंबईमध्ये. अच्छा. हां म्हणजे नाही तसं नाही, खूपच आहेत ॲक्टर. इव्हन तुला सांगतो नागराज मंजुळे नागराज मंजुळे म्हणजे ते आणखी लोकांना आम्हाला फक्त ते थोडे थोडे दिसतात, दोन तीन सेकंद दिसतात स्क्रीनवर, नंतर आम्हाला अभिनेत्यांचं दिसतं. आम्हाला तू बघायला मिळेल कदाचित. तेच म्हणतात की नागराज सरच म्हणतात की मी लिमिटच्या ह्याच्यामध्ये काम करतो, पण कदाचित ते त्यांचं लिमिट एक्सप्लोर करतात. आता आता ऍक्शन ही मध्ये आहे, ऍक्शन मध्ये तुम्हाला त्या टीजर मध्ये दिसला असेल. तर म्हणजे नागराज मंजुळे पण माणूस ऍक्टर म्हणून चांगला आहे, जे सहजय शिंदे आहे आणि खूप ऍक्टर आहेत अरे जे काय आपण म्हणतो इन्स्पायर करतात. मला तसं म्हणशील तर मला रॉबर्ट डी निरो खूप आवडतो आणि ब्रँडो. रॉबर्ट डी निरो म्हणजे मला ज्यावेळेस एम्प्टीनेस फील होतो का की ऍक्टिंगमध्ये, त्यावेळेस मग मी डी निरोची टॅक्सी ड्रायव्हर बघतो, मार्टिन स्कॉर्सेसे आणि डी निरोची टॅक्सी ड्रायव्हर बघतो. आणि मग गॉडफादर तिन्ही बघून घेतो किंवा दोन तरी बघतोच, पहिले अल्पचिनचं आणि ब्रँडो. हे म्हणजे मोठी मोठी म्हणजे बच्चन साहेब तर काय म्हणजे ते इंडस्ट्रीज आहे त्या माणसाबरोबर काम करणं. येस. आता आपण येतोय फायनली घर बंदूक बिर्याणी आगामी सिनेमा, आणि याच्यात अख्ख्या भारतात म्हणायला हरकत नाही, भारतात खूप चर्चा आहे याची. काल परवाच म्युझिक लॉन्च झालंय आणि आता हळूहळू गोष्टी आम्हाला उलगडत आहेत, गोष्ट हळूहळू काय कळते. तर काय सांगशील या प्रोसेस बद्दल आणि घर बंदूक बिर्याणी बद्दल? घर बंदूक बिर्याणी हे ज्यावेळेस मी आता बोलतोय किंवा लोकांना कळतं, त्यावेळेस लोकांना हे खूप विचित्र नाव वाटतं. अरे असं कसं टायटल आहे की घर बंदूक बंदूक आणि बिर्याणी? काहीतरी घरातली बिर्याणी तर करा किंवा नाही का हातातली बंदूक किंवा घरातली बंदूक असं तर काहीतरी, पण हे घर बंदूक बिर्याणी असं काय? तर मला वाटतं की त्याचं उत्तर तुम्हाला एक तर थिएटरमध्ये मिळेल फिल्म बघितल्यानंतर, आणि ते खूप सोपं तुम्ही असं अरे अच्छा असं आहे क्या बात आहे क्या बात आहे असं होईल एक तर. आणि फिल्म म्हणशील तर हेमंतनी लिहिलेली फिल्म आहे, म्हणजे आधी लिहिली होती, मग त्यानंतर आता काय आहे की ही खूप जुनी गोष्ट आहे घर बंदूक बिर्याणी. आम्ही प्रोड्युसर शोधत होतो, मिळाला नाही. मग झुंडच्या सेटवरती भूषणबरोबर बोललो मी, मग नागराज सरांबरोबर बोललो, मग असं झालं की आपण रिडिंग करूया. मग आम्ही म्हणजे भूषण आम्हाला घेऊन गेला नागराज सरांकडे की आपण ऐकूया म्हणून. मग सरांनी वाचन केलं, सरांनी मग म्हणले की स्टोरी आहे इंटरेस्टिंग पण ह्याला चांगलं करावं लागेल, फाईन करावं लागेल. आम्हाला ते आता नागराज मंजुळे म्हणतो म्हणल्यावर खरंच असणार आहे खरं, म्हणजे असं डोळे दाखवून नाही पण त्या माणसाला काही कळत दिसतं. हां दिसतं, हां ते आहे त्यामध्ये. पण मग सर म्हणले की नागराज सर म्हणले की हां हे चांगलं आहे म्हणले, पण थोडा वेळ देऊया आपण म्हणले, घाई गडबडीत नको. आणि मग करायला गेलो, मग त्यांना हळूहळू सुचत गेलं. मग हेमंतला त्यांनी एक्सप्लोअर करायला सांगितलं, मग दोघांनी मिळून ते काहीतरी खूप चांगले असं त्याचा बनवला ड्राफ्ट एक. आणि मग तुला सांगतो सेटवरती फिल्म फुलत गेली, आणि म्हणजे त्यांच्या डोक्यात होतीच म्हणजे कुठं फुलवायचं हे त्यांच्या डोक्यात होतं, पण माझ्यासाठी ती सेटवर दिसायला लागली मला. म्हणजे बापरे, म्हणजे पहिलं आमचे 3 डाकू होते, 3 का 4 डाकू होते, आता काहीतरी 15 का 20 डाकू आहेत. अच्छा, म्हणजे ते ऑन द स्टेज म्हणजे ते नाही नाही, पहिलं म्हणजे माझ्याकडं मी आणि हेमंत तुम्ही मी रायटर नव्हतो त्यामध्ये, हा पण तो ऐकवायचा मला ऍक्टर म्हणून. तर ते त्यावेळेस असं एकदम असं कमी कमी होतं, ठीक आहे असं कमी कमी होतं. तर त्यानंतर असं झालं की 15-20 डाकू आले, एक झोपडी होती, 4-5 झोपड्या झाल्या, 2-3 बंदुका होत्या, 50-60 बंदुका झाल्या. बॉम्ब तर म्हणजे जसं की असे दगडच मिळतात ते माळावर असं पुढे, अशी वास्ट आणि गिगॅन्टिक फिल्म झाली ती, अशी मोठी काहीतरी आवड हवी. आता तुम्ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल ते मी काय म्हणतोय ते, किंवा ट्रेलर टीजरवरून पण ट्रेलर येईल, ट्रेलरवरून पण तुम्हाला कळेल की काय झालंय ते सगळं. आणि मला खूप आनंद होतो
की बरं झालं आपण ती फिल्म काय पटकन असे काहीतरी जुगाड करून केली नाही ती. ह्या आटपाटकडे आली ती फिल्म, आटपाट म्हणजे आटपाट आलं त्यानंतर झी आलं काय मग हा मग एकदम हा ब्रँड सगळी फिल्म म्हणजे ब्रँड आलं की ब्रँड. हा मग ते खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सप्लोअर करणारी मराठीमध्ये खूप वर्षानंतर असं काहीतरी म्हणजे आता मी हे बोलतोय ते कदाचित असंही वाटू शकतं की अरे काय तुम्ही मराठीमध्ये म्हणजे पहिल्यांदा जाणताय असं सगळेच बोलतात, पण कदाचित ऑडियन्सला कळेल की ते हा की त्यांना लक्षात येईल की अरे हा इथे आम्हाला माहिती आहे नागराज मंजुळे इथे आहे तर काहीतरी वेगळंच असणारे चित्र. हा खरंय, आणि मला हा आशा आहे या फिल्म कडून विठ्ठल काळे नागराज मंजुळे सयाजी शिंदे ही ही फळी जर आहे की ती वेगळ्या दर्जाची आहे. हा नाही तू म्हणतो ते खरंय, पण आकाश आहे यामध्ये आकाश सर. हा आकाशनं पण खूप चांगलं काम केलं आणि तो दिसलाय खूप छान या फिल्ममध्ये. त्याने बरोबर ट्रिकी वापरले सगळं, त्याने मूवी बद्दल बरेच बोलतोय पण तो असं उलगडत नाहीये काय, त्याला असं उलगडायचं नाहीये. नाही उलगडायला काय की ते स्पॉइल नाही मला करायचं, तुमचा आनंद स्पॉइल नाही करायचा ऑडियन्स. अजूनच ती आम्हाला उत्सुकता वाटत गेली त्या मूवी खूप खूपच म्हणजे मला मी आय एम खूप आय एम व्हेरी लकी की आय एम पार्ट ऑफ दिस फिल्म. सो खूपच आनंदाची गोष्ट आहे ही आणि मज्जा हे येते की एक मराठीमध्ये वेगळं काहीतरी येते त्याचा भाग आहे मी आणि त्याचा मेजर भाग आहे मी. सयाजी सर सयाजी शिंदे नाचलेत, सयाजी कधी ते नाचलेत मला वाटतं शोल मध्ये वगैरे त्याच्यानंतरही नाचले असतील, पण माझ्या आठवणीमध्ये ते तिथं नाचलेले. आताही तो माणूस तेवढ्याच एनर्जीनं एवढं काय त्यांचं वय आता कधी त्यांना नाही आवडणार सांगितलेलं, पण चांगलं वय वाढलेलं आहे तरी पण एनर्जी म्हणजे काय वेळेस आम्हाला अरे एनर्जी एनर्जी ओके सर ओके सर ओके अहो खूप दमलोय सर आम्ही अरे काय तुम्ही ओके सर आणतो आणतो एनर्जी आणतो. असं गणेश आचार्य एवढा मोठा माणूस आहे माणसाबरोबर आम्हाला काम करायला मिळेल. गणेश आचार्य म्हणजे आपण ते आम्ही पहिल्यांदा बघितलं मारा रे या गाण्यात नाही का कोई जाय तुली आहे तर त्या गाण्यात बघितलं त्या माणसाला एवढा एनर्जीचा माणूस. आणि मला ना एक वाटतो की ह्या मोठ्या माणसामध्ये काम केलं तर मला एक कळतं की स्पॉन्टेनिटी जी आहे ना ती लई महत्त्वाची, ती कमाल आहे स्पॉन्टेनिटी सगळ्यांची. म्हणजे ज्यावेळेस कुणीतरी येऊन म्हणतो की नाही हे तुझं सगळं स्क्रॅप कर असं नाही करत, तू डोक्याला हात लावून अरे बापरे हे सगळं स्क्रॅप करू मग आता मी एवढं 1.5 महिना केले याच्यावर हे केलं ते केले नाही स्क्रॅप का ओके स्क्रॅप नवीन पाहिजे का ओके तर नवीन दिलं क्वालिटीचं नवीन असं नाही काहीतरी करून दिले त्यालाच खरं तर अभिनेता म्हणतात. हा किंवा सगळंच क्रिएटिव्ह म्हणत असतील त्यालाच कलाकार म्हणत असतील त्याला की तिथं आल्यानंतर मोल्ड करायला सांगितलं ओके केलं आणि चांगलं झालं. म्हणजे मी आता खूप गाण्याविषयी भरभरून प्रस्तुती करतोय सगळ्यांविषयी, पण हे मला खूप आनंद देणार आहे आणि मला खूप रीच करणार आहे की या लोकांमध्ये. मला आता नवीन आता गोष्टी काही करत होती नागरा सरांना पण बोललो मी की म्हटलं सर आता एक फिल्म ना मला दुसऱ्या साईडनं फिल्म करायला लागली आता. अच्छा हे प्रमोशन आणि प्रमोशनमध्ये काय होतं त्याचा फिल्मवर किती इम्पॅक्ट होतो ते किती महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी पण मला कळायला लागल्या की फिल्म लिहिणं आणि फिल्म डिरेक्ट करणं आणि ती कम्प्लीट होणं ह्याच्या पुढेही खूप प्रवास आहे आणि तो खूप हा तो खूप किचकट प्रवास आहे जिथं आपण असं म्हणू शकतो यार काय चाललंय हे सगळं, पण ते खूप महत्वाचं आहे एवढं सगळं. आणि ती कधी रिलीज होते ते आम्हालाही सांग. घर बंदूक बिर्याणी ही 7 एप्रिल 2023 ला महाराष्ट्रभर रिलीज होते आहे. तर खूप छान वाटलं विठ्ठलदादा तू आम्हाला एवढा आम्ही आमचं असं ठरलं होतं की मोजकाच वेळ घेऊयात आणि नंतर तो खूप बिझी झालाय आता प्रमोशन आणि त्याचे इंटरव्ह्यू होत आहेत, पण आम्हाला एवढा वेळ देईल की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं. तर गप्पा रंगत गेल्या त्यामुळे खूप खूप धन्यवाद आमच्या या अजब गजब पॉडकास्टमध्ये आल्यामुळे आणि आम्हाला पण खूप हुरूप आला तुझ्याशी बोलताना. नवीन नवीन सुचत गेलं, नवीन नवीन आम्ही शिकत गेलो त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपण अशाच काही व्यक्तींना खास व्यक्तींना भेटत राहू अजब गजब पॉडकास्टमध्ये. तुम्ही सबस्क्राईब करा अजब गजब या चॅनलला आणि तूही सांग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला. येस थँक्यू. एक तर अजब गजब टीमचे सगळे जे टेक्निशियन आहेत जे इथं आलेले आहेत आणि जे इथं येता आलं नाही त्यांना वेळेमुळं त्यांचेही आभार की त्यांनी माझं नाव त्यांच्या पॉडकास्ट हा त्याच्यावरती त्यांनी घेतलं की हा याचा इंटरव्ह्यू घ्या हा दर्शनदार किंवा काहीतरी चांगलं करतोय याची त्यांनी दखल घेतली त्याबद्दल त्यांचे आभार आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल पण आभार. आणि माझी दर्शकांना विनंती आहे की हे काहीतरी नवीन करू इच्छितात आणि खूप चांगलं काहीतरी करतात तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा, थोडासा वेळ काढून यांचे व्हिडिओज बघा आणि यांना कमेंट करून किंवा यांचं चॅनल सबस्क्राईब करून यांना थोडंसं अपलिफ्ट करा, त्यानंतर हे त्यांच्या दर्जावरती काम करतीलच आणि वर येतील. तुमच्यासारखी माणसं जोडली गेली की आम्ही नक्कीच खूप छान काम करू. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद दादा तू वेळ दिल्याबद्दल. येस थँक्यू मला बोलवल्याबद्दल आणि मला पुन्हा या चॅनलवरती यायला आवडेल. थँक्यू. आपण नक्कीच काम. येस थँक्यू थँक्यू.
अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.